आज आपण पाहणार आहोत लहान बाळाला सुवर्ण उगाळून कसं द्यायचं इथे मी एक सहान स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेले आहे सर्वप्रथम आपल्याला आपले हात सावनाने किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपली नखे कापलेली आहेत याची कृपया दक्षता घ्या आता इथे मी एक चोवीस कॅरेटचं वापरात नसलेलं वेडणं घेतलेलं आहे इथे आपल्याला अंगठी किंवा इतर कोणताही सोन्याचा दागिना घ्यायचा नाहीये सोनं हे चोवीस कॅरेटचं आहे आता इथे मी एक पतंजलीचं मध घेतलेलं आहे साधारण रुपयाच्या आकाराचे गोलाकार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चार पाच किंवा मधाचा रंग किंचित बदलेपर्यंत सोन्याचे वळसे आपल्याला घ्यायचे आहेत याप्रमाणे रोज एकदा न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी बाळाला आपल्याला सोनं चाटवायचं आहे शक्यतो ठरलेली वेळ रोज पाळावी यामुळे बाळाची पचनशक्ती चांगली होते बाळाच्या मेंदूचा विकास व्हायला मदत होते बाळाची स्मरणशक्ती वाढते बाळ सर्दी खोकला सारख्या व्हायरल इन्फेक्शनने शक्यतो आजारी पडत नाही तसेच बाळाचा रंगही उजळतो इथे तुम्हाला सहानेवर मधाचा रंग बदललेला शंभर टक्के दिसेल आता हे तुम्ही चमच्याने किंवा बोटाने बाळाला चाटवू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद